नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हे रंगपंचमीचा कार्यक्रम झाल्यानंतर एका ठिकाणी बसलेले असतात, कारण सर्वांना भांग चढलेली असते। सर्वजण एकमेकांकडे बघून हसत असतात, तर जान्हवी ही आनंदला विचारते की बेबी, आपण असे एकमेकांकडे बघून का हसतो? तेवढ्यात शशिकांत आणि अभी रेवाच्या रूममधून खाली येतात आणि त्या सर्वांकडे बघत असतात। आनंद सुद्धा जोरजोराने हसत असतो, तर रमाकांत काका म्हणतात की आनंद तू सुद्धा हसतोय। तेव्हा पार्वती आजी सुद्धा म्हणते की चालले काय, आणि जोराने हसते। रमा सुद्धा अगदी भरभरून हसत असते। अक्षय विचारतो की आपण सर्वजण का हसतोय, तेव्हा शशिकांत आणि अभि एकमेकांकडे पाहू लागतात। रमा म्हणते की काय, आपण मी नाही तुम्हीच हसता, तर अक्षय म्हणतो की मी नाही तूच हसते। तेव्हा पार्वती आजी म्हणते की हे सर्व राहून द्या, त्या रेवाकडे कोणीतरी बघा, तिच्यासाठी डोक्याचा एखादा डॉक्टर तरी घेऊन या। तर सर्वजण आणखीनच जोरजोराने हसायला लागतात। काका हसून म्हणतात की ती डोक्यावरच पडली। तर सर्वांना एकत्र असे आनंदात बघून अभि मात्र शशिकांतला म्हणतो की काका हे काय चालले हे, तर मस्त येथे सर्वजण एकत्र बसलेत। तेव्हा शशिकांत हा दात आवळून म्हणत असतो की भांडा ना भांडा एकमेकांशी, त्यासाठीच मी तुम्हाला ही भांग पाजली। तेव्हा अभि म्हणतो की काका ते तसले होऊ शकते, कारण अगोदर हसले आणि नंतर भांडतात, हे असे होऊ शकते। तेव्हा शशिकांत हळूच आवाजात म्हणतो की अभि आपण एक काम करू, अगोदर माझ्या रूममध्ये जाऊन बसूयात आणि यांच्या भांडणाचा आवाज आपल्याला आला की आपण इकडे येऊयात। तेव्हा शशिकांत आणि अभि हे तेथून आपल्या रूममध्ये जातात। तर अक्षय विचारतो की काय गंमत आहे, आपण सर्वजण इतके का हसतो, कारण सर्वजण खूपच हसत असतात। काका म्हणतात की काय आहे, आपल्याला कोणी भांग तर पाजली नसेल? अक्षय म्हणतो की छे छे, आपण फक्त थंडाई पिलो, बाकी आपण काही पिलोच नाही। तेव्हा लगेच रमा म्हणते की काय ओ, तुम्ही जी पैंज लावली होती ती तर पूर्ण केलीच नाही। तेव्हा जान्हवी विचारते की पैंज, आणि एक सेकंड रमा, कसली पैंज लावली होती तुम्ही असे विचारते। तर अक्षय म्हणतो की थांब मी दाखवतो, आणि लगेच तो रमाच्या जवळ येऊन तिचा हात धरतो। तेव्हा जान्हवी म्हणते की अरे थांब, आणि रमाला विचारते की काय ग, तुझ्या या दोन वेण्या सुटल्यास कशा? तेव्हा रमा हसतच म्हणते की मी सांगते। तर अक्षय म्हणतो की थांब मी सांगतो। तेव्हा काका म्हणतात की कोणी काहीच बोलायचे नाही, अक्षय आता आपण बसलो ना, मग आपण एक खेळ खेळूयात। तेव्हा आनंद म्हणतो की काय काक्या, आपण बसलोय आणि चकना कुठे? काका लगेच म्हणतात की अरे शांत, असे बोलायचे नाही। तेव्हा आनंद जोरजोराने युरेका युरेका असे ओरडतो। तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे हळूच। तेव्हा आनंद म्हणतो की आजी मला एक गेम सुचला। आनंद म्हणतो की हो खरंच, ट्रूथ की डेअर? तेव्हा जान्हवी म्हणते की हो सुपर आयडिया की देअर। आणि आनंद उठून एक बॉटल घेतो, काकासमोर ठेवतो, तर काका त्या बाटलीला फिरवत गरगर असे बोलत असतो। तर मयुरी म्हणते की ए काका तूच त्या बाटलीमध्ये जाऊन बस। तेव्हा जान्हवी म्हणते की एक मिनिट, मी या घरची मोठी सून आहे, त्यामुळे एक नंबर मीच खेळणार। तेव्हा जान्हवी बाटल ही गरगर फिरवते, तर बाटलीचे टोक हे आजीकडे आलेले असते। तर लगेच आजी म्हणते की फेवरेट सून? तर आनंद म्हणतो की आजी बाटलीचे हे टोक तुझ्याकडे आले, त्यामुळे आता तू बोल ट्रूथ की देअर। तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे हा गेम नेमकं काय असतो ते सांगा अगोदर। आनंद म्हणतो की नंबर वन बिझनेस वुमन, आणि आजी तुला ट्रूथ की देअर हा गेम माहिती नाही? तेव्हा आनंद सांगू लागतो की जर तू ट्रूथ चॉईस केले तर आम्ही तुला जे सांगू जे विचारू ते तुला खरे सांगावे लागणार, आणि जर तू डेअर निवडलं तर आम्ही जे सांगू ते तुला करावे लागेल। तेव्हा पार्वती आजी म्हणते की जर मी ट्रूथ निवडले आणि खोटे सांगितले तर? आनंद म्हणतो की आजी तू चीटिंग करते मग। तेव्हा पार्वती आजी म्हणते की ओके, मग डेअरिंग करून ट्रूथ सांगायचे का? तेव्हा काका म्हणतात की आई तू डेअर घेऊन ट्रूथ सांगितले तरी चालेल। तेव्हा अक्षय म्हणतो की आजी तू एक काम कर, तुझी आणि आजोबांची एक गोष्ट सांग। पार्वती आजी म्हणते की आमची तर अशी रोमांटिक एकही आठवण नाही। तर काका म्हणतात की अगं आई, सर्वजण म्हणतात, आग्रह करतात, मग सांग ना एखादी गोष्ट बाबांबद्दल। सर्वजण पार्वती आजीला आग्रह करू लागतात। तर पार्वती आजी म्हणते की रोमांटिक असे काही नाही, परंतु इतकं मात्र खरं आहे की आयुष्याचा साथीदार तर मात्र व्यवस्थित असेल तर आयुष्य हे चांगले जाते। चांगल्या जोडीदाराचं तुमचे आजोबा एक उत्कृष्ट असे उदाहरण आहे। आमचे लग्न झाल्यानंतर मी फक्त बीकॉम होते, परंतु त्यांचे असा आग्रह होता की मी सीए व्हावे। तेव्हा सीमा म्हणते की सीए म्हणजे कंप्लीट आराम। सर्वजण मात्र खुशून हसतात।
तेव्हा पार्वती आजी म्हणते की नाही, मी रात्री जागून अभ्यास करायचे आणि मला जागता यावे म्हणून ते स्वतः माझ्यासाठी कॉफी करायचे, मुलांना सांभाळायचे ह्या रमाकांतला आणि त्या शशिकांतला, माझ्याबरोबर जागायचे सुद्धा. असे होते तुमचे आजोबा, तर सर्वजण खुशून टाळ्या वाजवतात. तेव्हा आनंद वरपगत आय लव्ह यू आजोबा असे जोराने ओरडू लागतो. आजोबांची आठवण आल्याने आजी मात्र इमोशनल होते आणि आतमध्ये निघून जाते. सर्वजण आजीला आवाज देऊ लागतात. तेव्हा आनंद विचारतो की अरे काके, प्रत्येक वेळीस आजोबांची आठवण काढल्यानंतर आजी इतकी इमोशनल का होते रे? तेव्हा सर्वजण परत गेम खेळायला सुरुवात करतात. तर जान्हवी म्हणते की अक्षय, आता तुझ्यावर, सांग ट्रूथ की डेअर. तेव्हा जान्हवी मात्र हसून म्हणते की अक्षय, आम्हाला कळले की तू खूप रोमॅन्टिक आहे. रमाला मात्र हसू येते आणि ती अक्षयकडे पाहू लागते. तर अक्षय म्हणतो की हो आहे ना. जान्हवी हसून विचारते की अक्षय, आज तुझा हा रोमॅन्टिकपणा आम्हाला सर्वांसमोर तू दाखवायचा, म्हणजे रमाला सर्वांसमोर किस करायचा. तर रमा लाजते आणि सर्वजण तर अक्षराने पगू लागतात. तेव्हा अक्षय लगेच रमाजवळ येतो आणि रमाचे गाल धरतो. तर सर्वजण लगेच आपल्या डोळ्यावर हात ठेवतात आणि असे नाही, जान्हवी म्हणते की अरे तसे नाही, तू किस करायचा परंतु तिला टच न करता. तेव्हा सर्वजण विचारतात की आता चॅलेंज पूर्ण करायचे आणि कसे करणार. अक्षय म्हणतो की असे कसे शक्य आहे, मी स्पर्श केला नाही तर किस कसा करणार. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की बायको तिकडे बघ. आणि सर्वजण म्हणतात की नाही, किस करायचा परंतु टच न करता, हात लावायचा नाही. तेव्हा अक्षय परत रमाला तिकडे पाहायला लावतो आणि परत आपल्याकडे आणि आपल्या हाताने अलगद असा तिचा किस घेतो आणि लांबूनच असा थोडासा जवळ येऊन तो किस करतो. तेव्हा सर्वजण मात्र हसतात आणि टाळ्या वाजवतात. रमा मात्र ही अक्षयकडेच रोमांटिक होऊन बघत असते. त्यानंतर इकडे शशिकांत आणि अभि रूममध्ये पूर्णपणे वैतागून गेलेले असतात की यांच्या अजून भांडणाचा आवाज का येत नसेल. अभि म्हणतो की काका ते अजूनसुद्धा खेळतात. तर शशिकांत म्हणत असतो की इतकी मी त्यांना भांग पाजली, मला असे वाटले होते की नक्की काहीतरी राहडा करतील. मला असे वाटले होते की ती रेवा अक्षयला घेईन आणि एकदाचे, परंतु ती रेवा तर फुसका बार निघाली. तर अभि म्हणतो की तसे नाही काका, जेव्हा रेवा बाहेर आली होती तेव्हा मीच तिला सांगितले होते की जा अक्षयला तू असा कलर लावू नये. तेव्हा तर ती ओके होते, परंतु नंतर काय झाले तेच माहिती नाही. शशिकांत म्हणतो की अरे तेच माहिती करून घ्यायचे होते, परंतु आपण तिच्याबरोबर बोलण्यासाठी गेलो, तिला विचारले परंतु ती तर काहीच बोलत नाही. मला तर असे वाटते की त्या अक्षयने तिला काही. तर अभि म्हणतो की नाही काका, अक्षयने काही केले असेल आणि रेवालाच अक्षयबद्दल काहीतरी सॉफ्ट कॉर्नर वाटून तिनेच प्लॅन वगैरे काही चेंज केला असेल. तर शशिकांत म्हणतो की अरे तेच समजून घ्यायचे होते, परंतु ती तर तोंडच उघडत नाही. त्या मोहवर आपला सर्व पुढचा प्लॅन अवलंबून होता आणि तिने सर्व तो प्लॅन आपला फ्लॉप केला. परंतु आता काही झाले तरी आपल्याला तिच्याबरोबर बोलावेच लागेल. अभि म्हणतो की नाही, ती बोलण्याच्या कंडिशनमध्ये सुद्धा नाही. शशिकांत म्हणतो की ह्या बायका असंच असतात, म्हणून त्या माझ्या डोक्यामध्ये जात असतात. असे वाटते की त्यांना जोरात ढकलून द्यावे कुठेतरी. तर लगेच अभि म्हणतो की काका, इतके हायपर होऊ नका, तुम्ही आपला लास्ट चान्स अजून गेलेला नाही. शशिकांत म्हणतो की मग जायची वाट बघायची का आपण, रेवाची तर खूपच नाटकं झाली. आता त्यांना वाटते की नखरे केल्यानंतर पुरुष लगेच पाग पगळतील, हवे ते देतील, प्रेमाने बोलतील. अभि म्हणतो की काका रेवा तशी नाही. तर शशिकांत म्हणतो की अरे सर्व बायका ह्या तशाच असतात. आतापर्यंत अक्षयच्या इम्पॅक्ट खाली होता, त्यामुळे आता बाहेर ये, नाहीतर या बायका तुझी कधी शिळी करतील हे तुला माहिती सुद्धा होणार नाही. बछाड्याकडे बघ, त्या दोन शेपट्यावाल्या राणीने कसे त्याची मेणचत करून ठेवली, त्यामुळे तू तर डोक्यावर बसून घेऊ नकोस. त्यांना पैसा दे, बिझनेसमध्ये सहभागी करून घे, कपडा लत्ता दे, कंट्रोलमध्ये ठेव, परंतु सूत्र आपल्या हातामध्ये ठेव. त्यांना काय वाटेल की आपल्याला फ्रीडम आहे, परंतु त्यांचा सर्व फ्रीडम आपल्या हातामध्ये असेल. त्यांना फक्त फ्रीडमचा फील द्यायचा आणि असे जर केले नाहीस तर त्या बायका ह्या विचारायला सुरुवात करतील आणि तुझं वर्चस्व हे धोक्यात येईल. लक्षात ठेव की हे जग फक्त पुरुषा आणि पुरुषामुळेच चालते. त्यानंतर इकडे बाहेर रमाकांत बाटलीही गरगर फिरवतात आणि सीमाकडे त्या बाटलीचे टोक येते. तर सर्वजण आई असे ओरडू लागतात, म्हणजे सीमावर वेळ येते. तेव्हा आनंद म्हणतो की आई, मी सांगतो तुला, मला माहिती आहे की तुझ्या खूप साऱ्या कवींच्या कविता पाठ आहे, त्यातीलच एक कविता तू म्हणून दाखव.
तुझी आवडती कविता तू एखादी म्हणून दाखव. सीमा म्हणते की नाही, तर काका म्हणतात की वहिनी अगं म्हणून दाखव. सीमा म्हणते की ठीक आहे, प्रयत्न तर करते आणि आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सीमा कविता म्हणू लागते की रंगोनी रंगात सारा, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा, पाय माझा मोकळा. कविता ती म्हणत असते, तर शशिकांत सुद्धा ती कविता ऐकतो. तेव्हा मात्र सर्वजण कविता झाल्यानंतर सीमाला टाळ्या वाजवत असतात, तर शशिकांत कविता ऐकून म्हणतो की खूपच गळा कापून घेण्याची इच्छा आहे ना, मग तुझा पायच मोकळा करतो आणि तुझ्या आत्म्याला सुद्धा मुक्तच करून टाकतो. सीमा तुला असे भोग भोगायला लावेल की जोपर्यंत तुझ्यावर ताबा मिळवत नाही तोपर्यंत, तुझी ती भिकारडी सून माझ्या ताब्यात येत नाही तोपर्यंत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमाही खूप छान तयार होत असते, आमली आपले केस ती कोरडे करत असते, तेवढ्यात तेथे अक्षयसुद्धा असतो. तेव्हा रमा अक्षयला म्हणत असते की काल आपण सर्वजण एकत्र होतो, खरंच किती छान वाटले. अक्षयसुद्धा म्हणत असतो की खरंच काल आपण सर्वजण एकत्र होतो आणि असेच कायम एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे. रमासुद्धा खुश होऊन म्हणते की देव करो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तेव्हा अक्षय अगदी रमाच्या जवळ येतो आणि दोघेजण आरशाकडे बघत अक्षय म्हणतो की माझी एक इच्छा मात्र पूर्ण होत नाही. रमा म्हणते की कुठली ओ? तेव्हा अक्षय म्हणतो की हीच, बायकोच्या जवळ यायची. तेव्हा रमा आणि अक्षय अगदी रोमांटिक होऊन एकमेकांच्या मिठीत आलेले असतात, तर रमासुद्धा खूप लाजते आणि अलगदशी बाजूला होते. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रमाला म्हणत असतो की खरंच तुझे केसच खूप हाय आहे, खूपच सुंदर आहेस. तर रमासुद्धा रागाने म्हणते की मी आता केसच कापून टाकते म्हणजे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. अक्षय म्हणतो की तू कापूच शकत नाही, हे तर मला माहिती आहे, कारण तुझे माझ्यापेक्षा तुझ्या केसावर जास्त प्रेम आहे. तेव्हा अक्षयच्या म्हणण्यानुसार रमा लगेच आपले केस कापून येते, तर कार्प बांधून ती उभी असते. तर अक्षय विचारतो की बांधून का उभी आहे, तर रमा लगेच आपल्या केसांचा स्कार्प सोडते, तर रमाने केस कापलेले असतात. तर अक्षयला ते पाहून तर धक्काच बसतो. तर इकडे अथर्व हा रेवाला भेटलेला असतो. रेवा तर पूर्ण घाबरलेले असते, तर अथर्व हा रेवाला म्हणत असतो की तुझा तो अक्षय, तुझी ती मैत्रीण रमा, या सर्वांची मी कशी वाट लावतो ते बघतच राहा आणि तुझीसुद्धा. रेवा मात्र खूप घाबरलेली असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.